कुस्तीच्या आखाड्यात दोन पहिलवानांना लढताना पाहिले की अंगावर रोमांच उभे राहतात. अन आपणही आखाड्यात उतरून प्रतिस्पर्ध्याशी झुंजावे असा विचार मनात डोकावून जातो. कुस्ती शौकीनांची संख्या आपल्या कोल्हापुरात काही कमी नाही, पण कुस्तीला आणि तालमीलाच आपलं आयुष्य समजून त्यासाठी आयुष्य वाहणाऱ्या पैलवानांची गोष्ट निराळी असते. छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या कोल्हापूरला कुस्त्यांचे वैभव लाभले आहे. रांगड्या कोल्हापूरला रांगडी कोल्हापूरची माणसे म्हणून आपल्याला ओळखले जाते. अशाच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील उजगावचे रांगडे व्यक्तिमत्व म्हणजे वस्ताद जयवंत पाटील. ज्या माणसाला कलेचे व्यसन असते तो आयुष्यात अजिबात मागे राहत नाही. असेच वस्ताद जयवंत पाटील यांना तालमीचे व्यसन होते. हिरवडे खालसा हे त्यांचे मूळ गाव. वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी तालमीला आपले गुरु मानले. तेव्हापासून अनेक ठिकाणी मैदाने गाजवली. 1996 त्यांचा प्रेम विवाह झाला आणि ते उजगाव मध्ये स्थायिक झाले. कलानिकेतन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अनेकांच्या घरी रंगकाम करणे, बोर्ड रंगवणे, हॉटेलच्या पार्टीचे डिझाईन करणे अशी कामे ते करत. त्यासोबत कुस्तीचा सरावही चालू होता. अनेकांनी त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन घरची कामे देखील त्यांच्याकडून करून घेतली. पण प्रत्येक वेळेस सारखी राहत नाही. त्याप्रमाणे वस्ताद जयवंत पाटील यांनी देखील कठोर मेहनत करून आपली वेळ बदलली. नमस्कार, मी जयवंत दादू पाटील. माझं जन्मगाव करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा. मी 1996 माझं लग्न झाल्यानंतर मी उचगाव मध्ये स्थायिक झालो. त्याच कारण माझं जीवन असं घडलेलं आहे, एखादा ओबडधोबड दगड जसा प्रवाहातून गडगडत गडगडत अनेक खाचकाळ्यातून अनेक चढ उतार परत अनेक वातावरणाशी झगडत झगडत जसा दगड तो गुळगुळीत होऊन स्थिरावतो तसं माझं आयुष्य घडलेलं आहे. मी त्याच्या अगोदर वयाच्या 6 वर्षाचा असल्यापासून मी कुस्ती खेळत होतो. मला पेंटिंगची देखील तितकीच आवड. मी छोटी मोठी पेंटिंगची कामं देखील करत होतो. गाडगे पाटीलला मी हेल्परचं काम करत होतो. त्यावेळी 35 रुपये हाजरी होती. मी रातपाळीला काम करायचो दिवसभर. कुठं सायकलवर नाव टाक, छत्रीवर नाव टाक, पेजंटवर नाव टाक, रुपया 2 रुपये 5 रुपये ह्या पद्धतीनं मी काम करत करत कसं तरी दिवस ढकलत होतो. त्याचबरोबर मी बिल्डिंग रंगवायचं काम देखील करत होतो. कारण परिस्थितीच तशी होती, 2-2, 3-3 पाया मी काम करायचो. तर त्यावेळी देखील माझ्या परिस्थितीचा अनेक जणांनी फायदा घेतला की माझ्याकडून काम करून घ्यायचं. बऱ्याच जणांनी मला पैसे दिले नाहीत, अनेक जणांनी माझ्यावर दादागिरी केली. बऱ्याच जणांनी काहीतरी आमिष दाखवून कुणी पोटमाळा जाणून घेतलं, कुणी संडास बाथरूम देखील माझ्याकडनं धुवून घेतलं. पण मी ते आनंदानं काम केलं कारण परिस्थितीच तशी होती. अनेक जणांनी मला न वापरता येण्यासारखी फाटकी कापडं देखील दिली. अनेक जणांनी मला शिळा अन्न दिलं, बुरशी आलेला फराळ दिला. पण मी तो आनंदानं स्वीकारला आणि ते दिवस राहिले नाही. तर असं करत करत मी पेंटिंगचं काम करायचं, बायको माझी शिवण काम करायची. त्यातच माझं कुस्तीची जी आवड होती ती लग्नानंतर ठराविक दिवस थांबली आणि मला एक मुलगा झाल्यानंतर मी ठरवलं. अगोदरच आम्ही ठरवल्यानं की मुलगा होते मुलगी होते एकावरच थांबून त्यालाच मोठा पैलवान करायचं. आणि त्या पद्धतीनं आम्ही मुलग्याला पैलवान करायचं ठरवलं. त्या पद्धतीनं तिची म्हणजे वाटचाल सुरू केली. तो देखील नावारूपाला आला, मलकाम नॅशनल झाला. आणि त्यानं अर्धवट कुस्ती ठराविक कालावधीनंतर कुस्ती सोडल्यानंतर मी थोडा म्हणजे माझं मानसिक संतुलन बिघडलं. मला शुगर झाली त्यात. त्यानंतर माझ्या बायकोला समजलं की ह्या माणसाला पैसा अडका, दागदागिनं प्रॉपर्टी काही नको आहे, गाडी बंगला यांना नाव पाहिजे, मोठा खेळाडू बनवायचं स्वप्न होतं. आणि वयाच्या 40 नंतर ही त्यात उतरली. आणि 4:30 सपाट्या 29 मिनिटात मानू रेकॉर्ड केलं. 2 तासात 1111 सूर्यनमस्कार न थांबता सलग मारून ते एक रेकॉर्ड केलं. आणि मॅरेथॉन स्पर्धेत 5 किलोमीटर 10 किलोमीटर आणि आता 21 किलोमीटर देखील ती स्पर्धा खेळती. नॅशनल झाली, इंटरनॅशनलला निवड झाली. त
तसेच पहिलवानांना योग्य खुराक मिळावा या हेतूने अलीकडेच 3 वर्षात त्यांनी वस्तात थंडाई सुरू केली. ते देखील उजगावमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकस, देशी आणि पौष्टिक जो खाणार त्याला वस्तात देणार या भावनेतून त्यांच्या कुंडीवरील थंडाईला आज बरीच मागणी आहे. थंडाई, साजूक तुपातील गव्हाचा सांजा, पाया सूप, उडदाचं माडग असे पौष्टिक पदार्थ स्वतःच्या हाताने ते करतात. आपण एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होऊ शकलो नाही याची खंत म्हणून त्यांनी आपल्या मुलग्याला पैलवान करायचं ठरवलं आणि त्याला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. आपल्या घरच्या 3rd मजल्यावर खडा तयार केला. आखाड्यासाठी लागणारी माती बेळगाववरून आणली. ती माती तयार करण्यासाठी हळद, तेल, लिंबू स्वखर्चाने आणली आणि आखाडा तयार केला. आपल्या मुलासोबत परिसरातील अनेक मुलांना कुस्तीचे मोफत धडे ते देऊ लागले. आज अनेक मुलं त्यांच्याकडे शिकायला येतात. विना कोणताही मोबदला घेता ते मुलांना प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडून शिकून अनेक मुले आज पोलीस भरती, आर्मी भरती झाली आहेत. मी कोल्हापूरला आमचा खुराक केळी, बदाम, काजू, मनुके, दूध, थंडाई, लस्सी किंवा बुधवार रविवार चिकन मटन हा रोजचा खुराक. आपल्या नवऱ्याचे स्वप्न आपलं समजून जोमाने सगळ्या गोष्टी शिकत गेल्या. आजपर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. वयाच्या 47व्या वर्षी 1011 सूर्यनमस्कार घालून महिलांसाठी एक वेगळा पायंडा पाडला. तसेच परवाच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात अनिता जयवंत पाटील पहिल्या आल्या. भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींना त्या मोफत प्रशिक्षण देतात. घरचे सर्व काम आणि संसार सांभाळून आज त्या नित्यनियमाने रोज सराव करतात. त्यात कधीही खंड पडू देत नाहीत. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या जाणीवेतूनच तसेच कोल्हापूरची कुस्ती जपण्याच्या उद्देशाने वस्तात जयवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता पाटील विविध स्तरातून समाजामध्ये कुस्ती आणि खेळाचे महत्व पटवून देत आहेत. अशा या कार्यतत्पर जोडप्याला आमच्या महाराष्ट्र डिस्कव्हरी चॅनेलचा सलाम.